नाही, फार महत्वाचं. बरं, ह्यांचे आमदार तरी नीट आहेत का? ह्यांचे आमदार तरी, काल परवा तो कुठेतरी भुयारे काहीतरी बोलला, त्याने फक्त बायकांचा अपमान केला नाही, त्याने इथल्या शेतकऱ्यांचा सुद्धा अपमान केला. तुमच्या इथलं तो अजून वाया गेलेलं आहे. त्याला आपण आधी सांगितलं होतं की उसके आग्या मोहळ को हम कैसे भगाते करके व गौरींका खांड लेके कैसे पेटवते है. काय 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 प्रकारचे नमुने आहेत. आज आम्हाला 1.5 तास लेट झाला, कारण महामहिम राज्यपाल साहेबांचा दौरा आहे. राज्यपाल साहेबांना भेटण्यासाठी मी, खडसेताई, हेमलताताई 1.5 तास तिथे ताटकळत थांबलो. अहो, फक्त आम्हाला एक निवेदन द्यायचं आहे राज्यपालांना. आमच्या सोबतच्या सगळ्या लोकांना म्हटले, अजिबात आत यायचं नाही, बाहेर थांबा. बाहेर थांबतो बाबा, सरकार तुमचं आहे. जिसकी लाठी उसकी भैंस होती आहे, आम्हाला काही बोलायचं नाही. सगळी लोक बाहेर थांबली, 4 बायका फक्त मध्ये गेलो. 4 बायकांमध्ये गेलो आणि विनंती केली, तरी सुद्धा प्रतापराव जाधवांनी भेटायला वेळ मिळू दिला नाही. मीटिंग चालत राहिली. इथल्या आमदाराचं तर त्याला नाव घेऊनही मोठं करायची इच्छा नाही, कारण त्याचा खेळ इनमिन आचारसंहितेपर्यंत आहे. मला माहिती आहे की 2024 च्या विधानसभेमध्ये त्याचा सुपडा साफ होणार आहे.